नमस्कार मंडळी आय पुस्तकच्या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे आजचे आपल्या पाहुणे आहेत डॉक्टर मृणाल सराफ शलाका बायोसायन्सेसच्या सर्वे सर्वा संस्थापक ही कंपनी आयुर्वेदामधल्या किंवा प्रिझर्वेटिव्ह फ्री अशा ची निर्मिती करते आणि त्याचं वितरण करते त्या स्वत पपईच्या पानांवर त्यांनी स्वत पी एच डी केलेली आहे सामाजिक संस्थांमध्ये त्या खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात विवेकानंद केंद्र कन्याकुमारी याच्या कोकण विभागाच्या युवा प्रमुख म्हणून त्या सध्या काम पाहत आहेत अनेक वर्ष विवेकानंद विवेकानंदांचं जीवन आणि त्यांचं कार्य या संदर्भात त्यांचं काम चालतं आज त्या आपल्याला विवेकानंद या विषयावरच त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत मला त्यांना पहिला प्रश्न असा विचारायचा की विवेकानंद आयुष्यात आले ते कसे आले एकोणीसशे त्र्याण्णव साली जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा असं झालं की स्वामीजींच्या शिकागोच्या भाषणाला शंभर वर्ष पूर्ण झाली होती तर त्या अनुषंगाने भारतभर ज्या मार्गाने स्वामीजींनी परिक्रमा केली त्याच मार्गाने विवेकानंद केंद्राने पण परिक्रमा केली त्या अनुषंगाने कॉलेजमध्ये आले होते आणि मग काय ती व्याख्यान झाली आणि ते वय असतं झपाटल्याचं आणि भरवून गेले आणि मग तेव्हापासून मी विवेकानंद केंद्राशी जोडले गेले तुमच्याशी आजच्या भागामध्ये एक ज्या संदर्भात किंवा ज्या विषयावर बोलायचं होतं त्याचा एक खूप चांगला संयोग म्हणा किंवा योगायोग म्हणा की तुमच्या आयुष्यामध्ये शिकागो कॉन्फरन्समधल्या धर्म परिषदेमधल्या त्यांच्या दे, भाषणाचा किंवा त्या एकंदरीत घटनेचा परिणाम झाला आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट आला तर मला विवेकानंदांच्या जीवनाबद्दल जेव्हा विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की शिकागोची धर्मपरिषद ही विवेकानंदांच्या स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात सुद्धा एक महिला सदागड होती एक टर्निंग पॉइंट होती तर आजचा आपला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्याविषयी बोलूया असं मला वाटतं कारण की शिकागोची धर्म परिषद हा नुसता स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातला किंवा वैयक्तिक आयुष्यातला टर्निंग पॉईंट नव्हता तर एकंदरीतच सनातन धर्म सर्वत्र पसरण्याच्या मागे आणि विशेषतः अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांमध्ये पसरण्याच्या मागे त्या धर्म परिषदेचा एक मोठा वाटा होता असं मला वाटतं तर त्या धर्म परिषदेची विशेषता काय होती हे uh, सांगा धर्म परिषदेची विशेषता अशी होती की धर्म परिषदेचं मुळात आयोजनच अशासाठी केलं होतं की पाश्चिमात्य देश जे आहेत ते किती पुढे गेलेले आहेत किती त्यांची प्रगती झाली आहे ह्या अनुषंगाने त्यांना ती परिषद मांडायची होती त्या योगे त्यांनी आधी त्यांची जी औद्योगिक क्रांती झाली त्याचं एक प्रदर्शन भरवलेलं होतं आणि त्याचा खरं धर्म परिषद परिषदेशी काहीही संबंध नव्हता पण त्यांना हेच दाखवायचं होतं की पाश्चिमात्य देश किती मोठे आहेत जसं ते औद्योगिकरित्या मोठे आहेत तसे धर्माच्या बाबतीतही सर्वात मोठे आहेत पण कुठेतरी ते विधिलिखित होतं की स्वामीजींनी तिथे जावं कारण असं की एक समज असा होता पाश्चिमात्य देशांमध्ये की भारत म्हणजे एक अतिशय गावंडळ मागासलेला देश किंवा हे स्नेक चार्मर्स असं ते भारताचा उल्लेख करायचे किंवा आपण खूप ऑर्थोडॉक्स आहोत त्यांच्या लेखी असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे ते ऑर्थोडॉक्स असणं आणि आपल्याकडचं काय म्हणतो आपण त्याला देवावरचा विश्वास असणं या गोष्टीतली तफावत जी होती ती त्यांना क्लिअर नव्हती मग ह्या गोष्टी ज्या आहेत स्वामीजींच्या व्याख्याने व्याख्यानामुळे हार्डली अगदी पाच ते सात मिनिटं स्वामीजी अकरा तारखेला बोलले असतील पण त्याचा प्रभाव इतका झाला की ये हृदयचे ते हृदय ते पोहोचले आणि ते परिवर्तन झालं त्यांना कळेच ना स्वामीजींना देखील की हे काय अचानक झालंय तर मागचं कारण एक होतं की आपलं पापक्षालन जे होतं ते झाकण्यासाठी काही देश आले होते काही देश माझा धर्म किती मोठा हे दाखवण्यासाठी आले होते स्वामीजी मात्र एकच भावना घेऊन गेले होते ती म्हणजे विश्वबंधुत्वाची आणि ती विश्वबंधुत्वाची भावना जेव्हा ते घेऊन गेले तेव्हा त्यांच्यावर सरस्वती साक्षात सरस्वतीनेच ताबा मिळवलेला होता त्यांच्यावरचा आणि रामकृष्णांचा आशीर्वाद होता सारदामांचा आदेश होता म्हणून हे सगळं घडून आलं आणि हे आपल्या देशाकडे पश्चिमात्य लोकांची बघण्याची दृष्टी जी आहे ती बदलावी याच्यासाठीच हे कदाचित नियतीने ठरवलेलं असावं आणि म्हणून तो योग मी असं ऐकलं की स्वामीजी जेव्हा बोलायला उभे राहिले तर त्यावेळेला एक दोन वेळा ते मिळेल नाही मी ह्या वक्त्यानंतर बोलतो ह्या वक्त्यानंतर बोलतो आणि ते प्रत्यक्ष जेव्हा उभे राहिले त्यावेळेला त्यांच्या पूर्ण डोळ्या म्हणजे डोळ्यासमोर अंधार काही झालं असं म्हणतात त्याच्यात कितपत तथ्य आहे की म्हणजे हे खरी गोष्ट आहे का आहे अधिक दंतकथेसारखंच आहे नाही ते अस्वस्थ था झाले होते एवढं नक्की पण एक सेकंद त्यांनी डोळे बंद केले सरस्वतीची आराधना केली आणि साक्षात सरस्वतीच त्यांच्यावर रूढ झाली आणि आर्त मनाने त्यांनी जे ते भाव उच्चारले माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका त्यांच्या आधी अनेकांनी उच्चारले होते बरं हेच शब्द अच्छा पण तेवढा रिस्पॉन्स तर मिळालेला नव्हता पण त्यांची जी अर्थता होती ना मी जसं आधी हे हृदयची ती ते हृदय ती अर्थता पोहोचली आणि त्याच्यात ना तो उत्स्फूर्त मिळाला स्वामीजी देखील गोंधळले की हे अचानक कसं काय झालं पण म्हणजे तुम्ही असं म्हणता की ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका हे पूर्वी कोणत्या वक्त्यांनी म्हटलेलं होतं आधीच्या झालेल्या प्रश्नांमध्ये वक्त्यांनी म्हंटलं होतं पण मग तुम्ही म्हणताय तसं की त्या अर्थतेमुळे हे जास्त जागतिक झालं त्या धर्म परिषदेमध्ये आलेल्या लोकांना म्हणजे स्वामीजी जेव्हा बोलले तर त्यावेळेला इतर लोकांचावर वर काय परिणाम झाला असेल किंवा त्यांची काय प्रतिक्रिया होती म्हणजे लोकांनी तर खूप अप्रिशिएट केलं हा काय सगळे मंत्रमुग्धच झाले ना कोणाला म्हणजे शब्दच सुचले नाहीत त्यांचं ऐकत राहावं अशा पद्धतीने ते बोलत राहिले ते इतकं सुंदर म्हणाले की आपण एक माणूस आता मी हिंदू धर्मच आहे म्हणून मी माझ्या ज्या डबक्यात वाहतोय त्याच्या पलीकडे जो मोठा समुद्र आहे तो मला माहीत नाही किंवा मा इस्लाम धर्म हो कि जो आहे तो त्याच्या डबक्यात आहे किंवा कॅथोलिक लोक जे आहेत ते त्यांच्या डबक्यात आहेत त्या डबक्यातनं बाहेर येऊन एकत्रित येऊन जे जग आहे ते पाहण्याची सुद्धा आपण दृष्टी ठेवली पाहिजे एवढा व्यापक विचार त्यांनी तेव्हा मांडला होता त्यांच्या व्याख्यानाची जी विशेषता होती आणि त्याच्या त्या धर्म परिषदेमध्ये काय साधारण माहोल असेल किंवा ते कुठ कशा कारण मी जेव्हा फोटो पाहत होतो त्यावेळेला ते टेस्ला शेजारी बसलेला होता आजूबाजूला खूप मोठ मोठे मोठे व्यक्ती बसलेले होते तर त्या एकंदरीत परिषदेच्या त्या घटनेचा काय कसा माहोल असेल किती सुंदर म्हणजे कल्पना म्हणजे आपण करू शकतो ना की सगळ्या धर्माचे लोक एकत्र येतात आणि असं काहीतरी मांडतात की ज्याच्यात एकच हेतू होता की आमचा धर्म श्रेष्ठ पण तसा न होता त्याची व्याप्तीच बदलून गेली एकदम स्वामीजींच्या मोजक्या तीन चार शब्दांमुळे पण त्याच्यासाठी त्यांनी ना एक नवीन हॉल मुद्दाम बांधलेला होता शिकागोमध्ये त्या हॉलची कपॅसिटी होती साधारण चार हजार लोकांची आणि दुसरा एक हॉल होता तिथेही साधारण दहा एक हजाराच्या लोकांची कपॅसिटी होती एवढे लोक आलेले होते आणि दोन त्यांचे लिडर्स होते त्यांच्या मागोमाग सगळेजणं गेले दहा धर्म आलेले होते म्हणून दहा धर्माच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दहा बेल वाजल्या त्यांच्या मागेमागे सगळेजण चालले होते आणि अतिशय शिस्तीचं वातावरण होतं तिथे तो फरक स्वामीजींना जाणवला की ही जी शिस्त आहे ही कुठेतरी आपल्याकडे आणली गेली पाहिजे आणि त्याच्याने सुद्धा ते भारवून गेले होते त्यांच्याबरोबर अनेक भारतीय देखील होते वेगवेगळ्या बौद्ध धर्माचे किंवा अॅनिमजंट आलेल्या होत्या मुजमदार होते हे सगळेजण आलेले होते आणि ह्यांच्याबरोबर वावरताना स्वामीजींना इतर पण जेव्हा इतर धर्मांचे लोक दिसत होते तेव्हा ते सगळेच त्या काय म्हणतात त्याला ते वातावरण सगळं असं दिगमूड झाल्यासारखं भारवून गेलेलंच वातावरण होतं की मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ हे दाखवण्यात बाकीचे लोक घडलेले होते पण स्वामीजींचा विचार त्यांच्या मनात मनाला शिवला सुद्धा नाही हा विचार आणि त्याच्यामुळेच कदाचित ते कुठेतरी लोकांपर्यंत जास्त पोहोचले आणि आकर्षित झाले लोक त्यांच्याकडे त्या धर्मपरिषदेच्या व्याख्यान झालं तर ते सगळ्या जगात गाजलं गाजलं आणि त्याच्या मागचा जो वसुधैव कुटुंबचा जो विचार होता तो सगळीकडे पोहोचला त्याच्या पूर्वीपर्यंत किंवा त्या धर्म परिषदेला जाण्याची तयारी जी होती किंवा धर्म परिषदेला जायचं हे कसं काय ठरवलं किंवा हे कशामुळे निर्माण झालं किंवा धर्म परिषदेला जावं असं का वाटलं असावं ते ॲक्च्युली स्वामीजींच्यापेक्षाही त्यांचे जे आहेत खेचडीचे राजा असतील किंवा मद्रासचे राजा होते या सगळ्यांना या गोष्टी वाटत होत्या की स्वामीजींनी तिथे कुठेतरी जावं आणि रामकृष्णांची भेट जी झाली होती ती कदाचित त्याच अनुषंगाने असावी त्यांनी सगळं रामकृष्णांनी त्यांना परमहंसांनी दिलेलंच होतं आणि त्या ज्ञानाचा कुठेतरी प्रचार प्रसार आपल्या हिंदू धर्माचा व्हावा सनातन धर्मचा व्हावा वैदिक पद्धती ज्या आपल्या आहेत त्यांचा व्हावा या अनुषंगानेच कदाचित त्यांचा जन्म झालेला असावा कारण नाहीतर एखादा संन्यासी असा परदेशात जाण्याचा विचार देखील करू शकत नाही आणि मग त्या प्रक्रियेत त्यांनी बरेच आपली नावं देखील बदलली आधी ते सचिता आधी जन्मतः ते बिले होते मग नंतर नरेंद्र झाले नरेंद्रचं मग नंतर विविधिशानंद मग नंतर सचितानंद आणि शिकागोला जाण्यासाठी म्हणून त्यांचं नाव घेतलं गेलं त्यांचं ते विवेकानंद अच्छा म्हणजे विवेकानंद हे नाव शिकागोला जाण्यापूर्वी घेतलेलं आहे आणि विवेकानंद म्हणजे आता ती विवेक सगळं त्यांच्याकडे त्यांच्या ठाई होताच ती कुठेतरी आदेश येण्याची पण ते वाट पाहत होते सारदामांनी तर ते त्यांना परमिशन दिलेलीच होती पण कुठेतरी एकदा स्वप्नात रामकृष्ण आले आणि ते त्यांना समुद्रापार असा हात दाखवताना त्यांना दिसले मग तेव्हा त्यांना ते क्लिअर झाले की तिथे आपण गेलं पाहिजे पण एका संन्याशाने बोटीवरचा प्रवास करणं वगैरे हे कुठेतरी आक्षेपार्ह असावं असं बऱ्याच लोकांना वाटत होतं पण नाही ते आपल्याला हा आपल्या गुरूंचा आलेला आदेश आहे तो आपण मानलाच पाहिजे आणि त्याच्यामागे नक्कीच काहीतरी मोठं विधिलिखित आहे आपल्या देशाबद्दलची जी संकल्पना लोकं घेऊन जगभर वावरत आहेत ती संकल्पना कुठेतरी बदलली गेली पाहिजे या दृष्टीनेच कदाचित तो घटनाक्रम घडत होता आणि स्वामीजी तिकडे गेले आणि म मुख्य म्हणजे आधी त्यांना ते, ते दर्शन झालेलंच होतं ना की कुठेतरी भारतमाता ही जगनमाता होणार आहे दृष्टीने मग हे कदाचित एक पाऊल असावं पण मग ह्या त्यांच्या निर्णयामागे कन्या कुमारी मध्ये त्या स्थानकावर किंवा त्या दगडावर शिलेवर त्यांनी जे तीन दिवस घालवले तर त्याचा खूप मोठा हातभार होता कारण तिथे त्यांना जे जाणवलं तर असं म्हणतात की त्याच्यामध्ये त्यांना ती प्रेरणा मिळाली तर तो काय तो काय घटनाक्रम होता काय होतं की आपल्या भारतमातेसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे ही तळमळ म्हणजे जशी आज आहे तेव्हा तर आपण पारतंत्र्यात होतो त्याच्यामुळे ती फार जास्त होती लोकांच्या मनात तर तेव्हा स्वामीजी एक जाणवलं की आपल्या देशात आधी भूकेची व्यवस्था पाहिजे पण भारत परिक्रमा करीत करत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले कुठेतरी अतिशय गरिबी दिसली तर कुठेतरी राजे रजवाडे दिसले कुठे देशासाठी काम करणारे लोक दिसले भारतभर फिरून मग शेवटी जेव्हा ते तिथे ध्यानाला बसले त्या तारखा देखील पंचवीस सव्वीस सत्तावीस डिसेंबरच्या त्या तारखांना जेव्हा ते ध्यानाला बसले तेव्हा त्यांनी ध्यान भारतमातेचंच ध्यान केलं की या माझ्या माऊलीची अवस्था ही बिकट आहे या माऊलीची अवस्था बिकट आहे ह्याच्यातनं याला बाहेर काढलं पाहिजे तर त्याच्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे ही जी त्यांची तळमळ होती ना त्या तळमळीतनं त्यांनी ते तीन जे ध्यान केलं त्या ध्यानाच्या अवस्थेत त्यांना ते सगळे पुढचे टप्पे त्यांना गाठता आले त्यांना ते दिसलं स्वप्न पूर्ण भारतमाता ही जगन्माता झाली आणि त्याच्यात आपण काय केलं पाहिजे अशा पद्धतीने मग तो विचार करून त्या ध्यानावस्थेतच त्यांनी पुढचं आराखडा स्वतःच्या मनाशी भेट्ट बांधून घेतलेलं होतं पण मग जेव्हा शिकागोला जायचं ठरलं तर त्यावेळेला अर्थात इतर मंडळींना त्यांना आर्थिक सहाय्य केलं असेल किंवा काही पण त्यांचा जो भारत ते शिकागो हा प्रवास होता त्याचा तो पण प्रवास खूप इंटरेस्टिंग होता असं इंटरेस्टिंग त्याच्याबद्दल तो प्रवास त्यांचा जो झाला तो पूर्ण बोटीवरचाच प्रवास होता त्याच्यात ते जपानला उतरले चायनाला उतरले व्हॅनकुवरला शेवटी उतरले आणि मग तिथून त्यांचा अमेरिकेचा हा सुरू झाला पण जपानच्या प्रवासात जा प्रवा ते खूप भारवून गेले होते मी त्यांना जाणवलं की जपान म्हणजे जा काही साधासुधा देश नाही म्हणजे खरं तर महायुद्ध नंतर झाली होती आपण जी त्यांची क्रांती बघतोय ती नंतरची बघतोय पण तेव्हाच स्वामीजींना त्यांची राष्ट्रभक्ती ही दिसली होती किती देश, देश कि ते किती आपल्या राष्ट्रासाठी हे आहेत खरं भरपूर भूकंप होणारा देश्यानुज होणारे देश होणारा देश तो पण तरीही त्यांच्यामध्ये ती एकसंतता देशासाठी असलेली तळमळ किंवा औद्योगिक क्रांतीकडे असलेली जी त्यांची ओढ होती प्रगती हा स्वामीजींच्या काळामध्ये सुद्धा हा ही त्यांनी स्वामीजींनी पाहिली त्याच्याने ते प्रचंड भरवून गेलेले होते त्यानंतर तेच चायनामध्ये आले तर चायनामध्ये देखील भारतासारख्या दोन एक्स्ट्रीमिटीज त्यांनी पाहिले की अतोनात गरिबी देखील होती खूप श्रीमंत लोकं जी होती ती अधिकाधिक श्रीमंत होत जाणारी होती किंवा बायका ज्या आहेत त्या आपल्या पायापेक्षा लहान असलेले बूट घालणं की जे त्यांना चालणंही शक्य नव्हतं का तर ते जेवढं पाय लहान तेवढं तो माणूस सुंदर दिसतो अशी त्यांची जी संकल्पना होती तेही स्वामीजींनी तिथे आयडेंटिफाय केलं किंवा त्यांचे जे किडे वगैरे खाणं हा प्रकारे हाही स्वामीजींनी फार जवळून पाहिला तिथे मग त्याचाही त्यांना कुठेतरी मनाला त्रास झाला की हा बौद्ध धर्म असलेला देश आहे इथे असं कसं होतंय म्हणून या एकंदरीत प्रवासामध्ये जे ते पाहत होते त्याचा काही परिणाम नंतर ज्या त्यांच्या त्या अमेरिका दौऱ्यामध्ये दिसला का किंवा काही असं जाणवलं का की जेव्हा तिथे त्या धर्म परिषदेत ते गेले किंवा ते अमेरिकेत पोहोचले त्याच्यानंतर ह्या सगळ्या विचाराचा ह्या सगळ्या प्रवासाचा किंवा त्या प्रवासामध्ये कोणी त्यांना असं भेटलं होतं की ज्यांनी त्यांना पुढे मदत केली किंवा के असं काही झालंय का प्रवासाच्या आधीच कसं झालं होतं की भारतीय राजे रजवाडे किंवा काही संस्था यांनी त्यांना आर्थिक सहाय्य भरपूर केलेलं आणि त्या आर्थिक सहाय्याच्या जोरावर ते पुढे गेले आणि त्यांना पण ना एक संकल्पना होती की तिथे गेल्यावर जसं आपल्याकडे भारतीय देशात भिक्षेकरींचा योगक्षेम समाज वाहत असतो संन्याशाचा योगक्षम समाज वाहत असतो तसाच अनुभव तिथे येईल असं त्यांना वाटलं होतं म्हणून हा त्याच्यामुळे जेवढी जो बेसिक तयारी होती भरपूर पैसा अलका भरपूर घेऊन गेले होते पण कालोघात तर कसं झालं की ते अमेरिकेत पोहोचले ना एक देखना दे तर देखणार राजबिंडा तरुण एखाद्या राजघराण्यातला असावा असंच तर लोकांना असं वाटलं की हा माणूस श्रीमंत घराण्यातला आहे म्हणून काही घ्यायला गेलं तर त्यांच्याकडनं जास्त पैशांमध्ये त्यांना लुटलं गेलं आणि कधी आपल्या झोळीत हात घालून त्यांनी तपासायचं असतं हे बघितलंच नाही खर्च करत गेले करत गेले त्याच्यात ते फसले देखील मला काय वेळेला असं आश्चर्य वाटत की स्वामी विवेकानंद विवेकानंद हा विषय आहे म्हणजे विवेक ज्याचा जागृत झालेला आहे किंवा पराकाष्ठीचा विवेक आणि एकंदरीत स्वामीजींचा तत्वज्ञान पाहता किंवा त्यांचा भगवद्गीतेचा अभ्यास पाहता मला कधी कधी असा प्रश्न पडतो हो की ते स्वतःच्या त्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा त्या वैयक्तिक अनुभवांमध्ये असे कसे फसले गेले असतील असं मला काही काही वेळेला प्रश्न पडतो कारण ज्यांचा भगवद्गीतेचा अभ्यास झालेला आहे किंवा जे इतके आहेत त्यांना असं सहजासहजी कसं फसवलं गेलं असेल त्याच्या मागचा काय विषय असेल भारतात ना आपण खूप साधेपणाने राहतो लोकांवर विश्वास ठेवतो की हा मला मदत करेल असं पाश्चिमात्य देशात नव्हतं ना आणि त्यांच्याकडे म्हणजे भिक्षा मागणं हा गुन्हा होता बर मग याची कल्पनाच नाही ना की त्यांची कॉन्स्टिट्यूशन काय आहे हे माहितच नाही आणि इथे आपल्याकडे संन्याशी हे म्हणजे असं दैवत मानतात ना लोक त्या संकल्पनेच्या ह्याच्यात कुठेतरी ते हे झालं आणि कुठेतरी एक असंही होतं की त्यांच्याकडे बघूनही लोक त्यांना फसवत होते कुठे त्यांची मस्करी करत होते पण कुठेतरी त्यांना त्या ऍडजस्ट होण्यातच बराच वेळ गेला त्यांना आणि मग नंतर जेव्हा ते सावध झाले तेव्हा शिकागोहून बोस्टनला गेले जवळजवळ सातशे साडेसातशे महिलाच्या अंतरावर विचार हाच करून की आपल्या जवळचा पैसा इथे खर्च होत चाललाय व्यवस्था नाहीये आणि तिथे गेल्यानंतर जुलैमध्ये कळलं की धर्मपरिषद ही सप्टेंबरमध्ये मग मधल्या पिरियडमध्ये हा पैसा वाचवायचा कसा उभा कसा करायचा पत्रांमध्ये त्यांनी सगळं हो लिहून ठेवलेलं आहे खेचडीच्या राजाला जी पत्रं लिहिली कारण आर्थिक मदत करणारी ती एक मोठी व्यक्ती होती त्यांना पण पैसे पाठवणं देखील म्हणजे पोहोचायलाच दोन महिने लागणार असाही एक प्रकार तो होता आणि मग बोस्टनला आल्यानंतर प्रवासात त्यांना एक बाई भेटल्या स्टॅनफोर्ड नावाची त्या बाईंनी फ्रँकलिन त्यांचा भाऊ त्यांच्याशी त्यांचा दें परिचय करून दिला कुठेतरी ती पण आ... दैवी प्लॅन असावा अशा दृष्टीने स्वामीजींनी तो विचार केला आणि त्यांची मैत्री झाली प्रवासात <laughs> की तुम्ही कशासाठी आलात वगैरे एक सहज त्यांचा संवाद झाला तर बैलाही वाटलं नाही की हे एवढं चांगलं इंग्लिश बोलत असतील आणि <laughs> तशाशात तर त्यांचा संवाद झाला मग त्यांनी त्यांची ओळख करून दिली जॉन राईट आणि त्यांचा भाऊ स्टॅनफोर्ड अस त्यांचा भाऊ त्यांच्याशी त्यांचा दोघांचा परिचय झाला आणि मग त्यांनी त्या दोघांच्या संवादातनं जाणवलं की ही काही साधीसुधी व्यक्ती नाही आहे आणि त्याच्यातनं त्यांनी त्यांना सांगितलं की स्वामीजी तुमच्याकडे लेटर मागणं तिथे परिचयपत्र लागणार होतं ना तर ते, ते परिचयपत्र तुम त्यांच्याकडे नव्हतं म्हणजे स्वामीजींना माहीतच नव्हतं मुळात की परिचय पत्र घेऊन जायचं वगैरे तर त्यांनी ते सांगितलं की सूर्याला तू प्रकाश का देतोस असं विचारण्यासारखं आहे ते की त्याच्या प्रकाशाचा हक्कच त्याच्याकडनं विचारण्यासारखं आहे त्या गोष्टींचा अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि जेव्हा त्यांनी त्या माणसाला पत्र लिहिलं परिचय पत्राच्या संदर्भात hmm. तर त्याच्यातही इतकं सुरेख उल्लेख केला आहे त्यांनी की आपल्याकडचे सगळे माणसं एका पारड्यात आणि स्वामीजी एका पारड्यात घेतले तरी स्वामीजींचं पारडं जवळ आहे यांना <laughs> काय तुम्ही पत्र मागता परिचय पत्र असं म्हणून त्यांना ते परिचय पत्र मिळालं आणि मग ते थोडे रिलॅक्स झालं म्हणजे या भागामध्ये आपण Uh, स्वामीजींचा पार्लमेंटमधला अनुभव किंवा धर्म परिषदेमधला अनुभव याविषयी बोललो धर्मपरिषदेत जाण्यापूर्वी स्वामीजींचं आयुष्य अमेरिकेमध्ये कसं गेलं किंवा ते त्यांना कुठल्या कुठल्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं हा भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊया आता इथेच थांबूया धन्यवाद